आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. त्या मुलाचं नाव सांग मला. हर्षदा त्याचं नाव सांग. काय विचारतीये मी? हर्षदा विघ्नेश. कुठे भेटला? एका इंटरव्ह्यूला भेट झाली होती आमची. मग हसू नको यार हर्षदा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? अगं माझ्या मनात ना, माझ्या मनात आहे ते मी तुला सांगतो. सांग ना. हर्षदा, हर्षदा माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. रोजच्या भेटीगाठींमुळे आमच्यातलं प्रेम वाढतच गेलं. आम्ही दोघं एकमेकांचे कधी झालो मला कळलंच नाही ग ताई. एक दिवस इंटरव्ह्यू संपून मी घरी येत होते. खूप पाऊस पडत होता. रस्ते पण जाम झाले होते म्हणून मी त्याच्या घरी गेले. आणि
काय केलंयस तुला कळतंय का? अगं भावनेच्या आहारी जाऊन तुझं अख्खं भविष्य अंधारात टाकलंयस तू. प्लीज मला समजून घे ना ग, माझं चुकलं नाही, I'm sorry. माझा तुझ्यावर खूप विश्वास होता ग, तो तूच कमवला होतास. तुझ्याच प्रयत्नाने, तुझ्याच कष्टाने तुझ्यासाठी मी जगात काही करायला तयार होते, पण तुझ्या ह्या मूर्खपणामुळे तू तो सगळा विश्वास गमवलास ग बाय. हर्षदा तू स्वप्न बघत होतीस, पण मी ती स्वप्न जगत होते. तू त्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी करून टाकलीस ग ताई. तुला कळतंय का, उद्या ही बातमी चार चौघांसमोर आली तर तू नाही मी मूर्ख ठरणार आहे, कारण मी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला. ताई ताई मला माफ करताय, प्लीज मला माफ करताय. नाही तू मला माफ कर, मी चुकले की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. जे घडलंय ते आता बदलता येणार नाही, पण मला तुझ्याकडनं एक वचन हवंय. कसलं वचन ताई? ही गोष्ट तुझ्या माझ्या शिवाय बाकी कोणालाही कळता कामा नये. मी वचन देते ताई, मी कोणालाच नाही सांगणार. ताई ताई हर्षदा मयेकर, ज्या मुलीला तुम्ही लोणच्याचा व्यवसाय करायला सांगताय ना, तीच मुलगी येत्या 7 दिवसात एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली म्हणून तुमच्या हातात पेढे घेऊन येईल. माझ्या शब्दांशी खरी आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना पेढे द्यायला हर्षदा सोबत मी स्वतः येईल. हे घ्या, आज हर्षदाला नोकरी मिळाली, उद्या गौरव पोलीस होईल, सुचित्रा डॉक्टर होईल, आमचं सगळं छान होईल. बरी आहे. कमाल कमाल वास सुटला बहिणी, या वासनेनं माझी भूक आणखी वाढली. सगळं हर्षताईमुळे, त्यांना नोकरी मिळाली ना, मग सेलिब्रेशन म्हणून त्यांच्या आवडीची खीर. ओ
अच्छा म्हणजे ताईला नोकरी मिळाली म्हणून तिच्या आवडीची खीर. मग तू एक काम कर, तू लवकरच ना मटण बिर्याणीचा प्लॅन कर. काय नाही म्हणजे एकदा काय मी पोलीस झालो ना की मस्तपैकी माझ्या आवडीची मटण बिर्याणी तुझ्यातून सगळ्यांना खायला लागत. काय गौरव अक्कल वाटत होते तेव्हा चाळण घेऊन फिरत होता का तू? अरे घरात चांगली गोष्ट घडली की गोडा जोडाच करतात बिर्याणी नाही. आर्या बाय आपलं अक्षर कोंबडी ते पाय. अक्षर सुधारण्यासाठी शुद्ध लेखनासाठी तुला एक पुस्तक आणलेलं आहे हे असं गिरवायचं. हे बघ चल गिरव. आई पण दादाला तर बिर्याणी आवडते ना. मग आपण एक काम करूया, आपण ना त्या बिर्याणीत मिठाऐवजी साखर टाकूयात म्हणजे कशी गोड बिर्याणी होईल तुला आवडेल ना. चिटल्या मला चिटल्या बोलू नकोस. सॉरी पण मी बोलणार. गे बाय माझी माणसं सगळी गेली खर. अरे काका या या बोलतो सगळ्यांना. बोलो बोलो. आई प्राची बाहेर या काका आले. भाऊ आले काका आले सो मस्ती करू नको. अरे भाऊ या ना या ना बस बस. प्राची बाय चाय ताक ग. नको चाय नको माझं चहा झालो. भाऊ आपल्या हर्षदाला नोकरी लागली कळलं ना तुम्हाला? आज पहिला दिवस आहे कामाचा. अ म्हणजे काय हर्षदाने आपल्या मयेकरांच्या खानदानाचं नाव असं वर केलेलं आहे फिरला का ना. म्हणजे मी गिरिजाला चॅलेंज देतो काय ती ते स्वीकारते काय? म्हणजे गिरिजाचा शब्द पाळण्यासाठी तिने एवढ्या मेहनतीने जॉब मिळवला. खरंच सांगतो आपल्या मयेकरांचं रक्त आहे ना हे शब्द पाळण्यासाठी आहे हे हर्षदाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. एवढ्या मोठ्या कंपनीत आपल्या कामाचा झेंडा रोवायचा म्हणजे काय खायचं काम आहे काय? पण आहे कुठे ती हर्षदा बोलवा तिला. हा बोलवते ना तिला. गो बाय हर्षू खाली या लवकर. त्याका नोकरी लागली म्हणून स्वतः माझ्या हातात मिठाई घेऊन दिलं त्याचा तोंड गोड करण्यासाठी. ये ये बाय ये. वा वा बाय वा मयेकरांच्या खानदानाचं नाव मोठं केलंस तू. तुका नोकरी लागली ना म्हणून मी स्वतः मिठाई घेऊन दिलंय तुझा तोंड गोड करण्यासाठी. घे अभिनंदन हर्षदा. असं नाही असं नाही असं नाही बाहेर या घे ये हे सगळे लाडू तुझ्यासाठी. जा खेळ जा. काय हर्षदाने चॅलेंज पूर्ण केलं ना ह्याचा जेवढा आनंद तुम्हाला झालाय त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला झालाय शिरला का ना. आज हर्षदाने एकाच वेळेला आनंदाच्या दोन दोन बातम्या दिल्यात वहिनी. दोन आनंदाच्या बातम्या म्हणजे? अहो दोन बातम्या म्हणजे कसं? पहिली बातमी हर्षदाला नोकरी लागली आणि दुसरी बातमी ही फक्त मला आणि गिरिजालाच माहिती आहे. खरं आहे ना गिरिजा? दुसरी गुड न्यूज. दुसरी गुड न्यूज काका सांगा ना दुसरी गुड न्यूज कुठली आहे. अरे हो हो सांगतो सांगतो बाय सांगतो थोडा दम का. तेच सांगायला आलोय ना मी. सांगू ना. नोकरी हर्षदाला लागली पण प्रमोशन माझ झालं. माका आजोबा होण्याचं भाग्य लाभलं शिरला का ना. काय बोलताय तुम्ही? हो खरंच बोलतोय मी वहिनी.
मी बोललोय पण हर्षदा अगदी तंतोतंत तशीच वागलेली आहे. हर्षदाची नोकरी आणि हर्षदाचं बाळ या दोन्ही गोष्टी ह्या घरात एकत्रच येणार आहे. बरोबर ना गिरीजा? हर्षो हर्षो भाऊ काय बोलताय? खरं नाही ना? खोटं आहे ना? बोल ना भाई, असं काय नाही ना? गिरजा गिरजा भाई तू तरी सांग ना, हा खरं नाही आहे ना? मी जे बोलतोय ना त्याच्यातला शब्द शब्द खरा आहे. एक शब्द जरी खोटो असता ना तरी लगेच तुमच्या ह्या गिरिजान माझ्यावर तोंड सोडल्या नसता. शिरला का ना गिरजा? बोल ना काहीतरी, अगं बोल ना. हर्षदा काका जे बोलतात ते खरंय का? हर्षदा काका बोलतात ते खरंय का? बोल ना. हर्षदा दादा तू खरं सोड सोड दादा. काय काय थांब थांब ओरडू नको तिच्यावर. असं काय नाही ना? माझा संस्कार आहे तुझ्यावर अशी नाही वागणार तू. बोल ना अगं, बोल ना खरं नाही नाही. आई मला माफ कर आई, मी चुकले आई, हे सगळं खरंय. आई मला माफ कर ना आई.
आर्या मिठाई कोणी आणली? काल गिरीजा तिने आणली, मस्त आहे. मिठाई आणण्यासारखं काय घडलंय या घरात? प्राची, गिरीजाने मिठाई काय आणली? शुद्धीत असाल तर तुम्हाला कळेल ना. आता नीट उत्तर देशील? तुम्ही आधी नीट बोला, मग मी नीट उत्तर देईन. हे थांब, मी काय विचारतोय, मिठाई का आणली होती? गिरीजाला हॉस्पिटलमध्ये वरची पोस्ट मिळाली का? आपल्या घरात काय चालू आहे, काय घडतंय याची तुम्हाला काहीच कल्पना नाही ना? बर, मग काय चालू आहे ते तू सांग. काय नाही, हर्षाताई काल इंटरव्ह्यूला गेल्या होत्या, त्या पास झाल्या आणि त्यांना जॉब मिळाला. वा वा, काय बातमी दिलीस तू. रवळनाथा, चांगलं केलंस बघ त्या पोरीच. तशीच तर रवळनाथाकडे स्वतःसाठी पण नोकरी मागा, कि त्याने तुम्हाला घरीच बसून राहायला सांगितलंय. चला, हर्षदाची नोकरी फिक्स झाली म्हणजे मला हवे तेव्हा दारूसाठी ती पैसे दे. अजिबात नाही. दादा, अरे नोकरी जरी हर्षदाला लागली असली ना तरी ती सगळं ताईला विचारून करते, आणि ताई तुला दारूसाठी पैसे देईन ना असं कधीच नाही होणार. माझ्या मनात हाच विचार चालला होता, तुला कसं कळलं? दादा कसं आहे ना, आयुष्यात दारू सोडून तू दुसरा कधी विचार केलायस का? अरे मी फक्त अंदाज लावला. करा, आज माझी मस्करी करा, पण हा प्रसाद जेव्हा 2 करोडचं डीलिंग करून बिझनेसमॅन होईल ना, तेव्हा तुम्हाला तुमची चूक कळेल.